मेहकर तालुक्यातील वडाळी ते विश्वी सप्तऋषींची पायदळ वारी करणाऱ्या भाविक भक्तांचे 19 ऑगस्ट रोजी मेहकर तालुक्यामधील घाटबोरीमध्ये गावकऱ्यांनी केले स्वागत. श्रावण महिन्यात दरवर्षी तिसऱ्या सोमवारी विविध ठिकठिकाणचे संपूर्ण महाराष्ट्र मधून हजारो भक्त शिवभक्त मेहकर तालुक्यामधील वडाळी येथून वरिष्ठ ऋषीचे पूजा अर्चना करून रात्री 12 वाजता अनवाणी पायाने पायदळ वारीची सुरुवात करून नदी नाल्या डोंगर दऱ्या चढून रात्रीच्या काळोखात पाऊल वाटा शोधत हर हर महादेवच्या गगनभेदी गजरात जयघोष करत वडाळी ते विश्वी अशी पायदळ वारी घाटबोरी मधून जाते. त्यावेळी घाटबोरी मधील नागरिक गेल्या 2 वर्षांपासून स्वर्गीय सत्यपाल नवले यांनी शिवभक्तांची सेवा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु सत्यपाल नवले यांच्या हयात नसल्यामुळे आज हा कार्यक्रम भरगच्च असा वाटला नसून गावामध्ये पडलेली प्रथा जपत आज घाटबोरीमध्ये राजू पाखरे, बंटी पाखरे, लक्ष्मीकांत डोंगरे यांच्याकडून या हजारो शिवभक्तांसाठी रस्त्यामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर पुढे घाटबोरी ग्रामपंचायतचे सरपंच गजानन शनिवार यांच्या मार्फत रात्रभर या शिवभक्तांचे गरम पाण्यात मीठ टाकून पाटावर उभे करून पायधुनी करतात. मनोभावी गरम पाण्यात पायधुनी करण्यासाठी व आपल्या पुण्य लाभासाठी रात्रभर हजारो भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी सरपंच गजानन शनिवार, उपसरपंच सुभाष नवले, तंटामुक्ती अध्यक्ष सोपान इंगोले, माजी सरपंच विजय पाटील नवले, पंचायत समिती लिपिक गजानन धामनकर, वन समिती अध्यक्ष संतोष नवले, तानाजी नवले, रामदास नवले मनोभावे सेवा करतात. तर त्याचवेळी दीपक गुणे, ऍडव्होकेट पंकज चुकेवार, बाळू नवले, एकनाथ चनिवार यांच्या मार्फत आरोग्य सेवेचे आयोजन करून ओमझिनेल, झेंडूबाम, झिनटॅक्स टॅबलेट, अनेक उपचारार्थी गोळ्या, औषधी याचं मोफत वाटप शिवभक्तांसाठी करण्यात येतं. यावेळी हजारो शिवभक्त येथून जयघोष करत विश्वी येथे विश्वामित्र ऋषीच्या दर्शनासाठी अनवाणी पायाने पायदळ वारीसाठी रवाना होतात. संतोष अवसरमोल, बुलढाणा.